औषध प्रशासनाचे अधिकारी जिल्ह्यातील औषध दुकानांची तपासणी करून औषध विक्रेत्यांना किरकोळ चुकांसाठी अवाढव्य रकमेची मागणी करणे आणि रकमेची पूर्तता न केल्यास परवाना रद्द करणे, दलालाला सोबत घेऊन दुकानांची तपासणी करणे आणि याच्यामार्फत अवाढव्य रकमेची मागणी व वसुली करणे, औषध दुकानांची तपासणीसाठी गेले असता सुशिक्षित व प्रतिष्ठित केमिस्ट बांधवांना दुकानातील नौकर वर्गासमोर अवमानकारक व अरेरावीची भाषा वापरतात व धमकावतात आणि काहीही करून जास्त रकमेची वसुली करण्याचा प्रयत्न करतात. गेल्या 3 महिन्यांपासून COVID-19 या महामारीच्या काळात जीवाची पर्वा न करता अत्यावश्यक सेवा सर्व केमिस्ट बांधव देत आहेत आणि सोलापूर जिल्ह्यातील अन्न व औषध प्रशासन अधिकाऱ्यांची मनमानी, दमदाटी, भ्रष्टाचार आणि दलालांचा कारभार होत आहे. हे त्वरित थांबवावे, अन्यथा सोलापूर जिल्ह्यातील सर्व औषध विक्रेते यांनी बंद पुकारणार असल्याचे डिस्ट्रिक्ट केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष बसवराज मणुरे यांनी सांगितले आहे. MD24 News सोलापूर. महामारीच्या काळामध्ये गेल्या 3 महिन्यापासून माझे केमिस्ट सभासद आरोग्य सेवेमध्ये अत्यावश्यक औषध सेवा पुरवठा घरोघरी जाऊन स्वतःच्या जीवाच्या पर्वा न करता हे सेवा देत असताना आमच्यावर अत्याचार होत आहे. अन्न औषध प्रशासन सोलापूर जिल्हा या अधिकाऱ्यांच्या मनमानी, दमदाटी, भ्रष्टाचार व दलालांचा कारभार भयंकर वाढलेला आहे. दलालांना घेऊन अनेक केमिस्ट दुकानात जायचं, इन्स्पेक्शन करायचं, किरकोळ चुकाला खूप मोठं बहू करायचं आणि पैसे दिला तर सगळं सांभाळून घ्यायचं, पैसे नाही दिला तर त्यांचं दुकान महिन्यांसाठी कायमचं निलंबन करायचं, असा दमदाटी कारभार सोलापूर जिल्हा अन्न औषध प्रशासन चालवित आहे. आमच्याकडे अनेक उदाहरणं आहेत बोटावर मोजण्यासारखं. तुम्हाला सांगण्याचं म्हणजे पता हे प्रेस नोटमध्ये आम्ही दिलेलं आहे. या सर्व गोष्टीचा तक्रार एक कंप्लेंट माननीय आयुक्त अन्न औषध प्रशासन महाराष्ट्र राज्य, कलेक्टर साहेब, जॉईंट कमिशनर FDA पुणे आणि लाचलुचपतक प्रतिबंधक कार्यालय महाराष्ट्र राज्य आणि इवन सोलापूर यांच्याकडे सुद्धा आम्ही एक एक प्रत पाठवलेलं आहे. मित्रो, या वेळी अशा महामारीच्या काळामध्ये आम्ही स्वतःचा जीव धोक्यात घालून इवन सिव्हिल हॉस्पिटलमध्ये आम्ही PPE किटचं प्रचंड एक भेट म्हणून दिलेली आहे. डॉक्टरना, नर्सना मदत केलेली आहे. रक्ताचा साठा कमी झाल्यानंतर याच हॉलमध्ये आम्ही रक्ताचा ब्लड डोनेशन कॅम्प आयोजन करून रक्तदानसुद्धा केलेलं आहे. मोहळमध्ये आमच्या खजिनदार राजेश युरपेंनी 130 जणांचं रक्तदान केलेलं आहे. आम्ही दुकानात बसून समाजसेवा आमच्याकडून होत नाही, तरी पण आम्ही शक्य तेवढा समाजाचा सेवा देण्याचा प्रयत्न करत असताना किरकोळ चुका पुढे करून या अधिकाऱ्यांनी आमच्यावरती दडपण आणून दमदाटी करून पैसे उखळण्याच्या दलालांमार्फत जे काय षडयंत्र रचलेलं आहे हे जर 15 दिवसात थांबलं नाही तर आम्ही सर्व औषध दुकानदार जिल्ह्यातील 2500 दुकानदार बंदावर जाणार आहोत. एवढं मी विनंती या प्रशासनाला, सर्व उच्च अधिकाऱ्यांना मी विनंती करतो, या अधिकाऱ्यांवरती काहीतरी कारवाई करून ह्या गोष्टी थांबवायला पाहिजे. अशी किती दुकानं